इन गोवा बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देवीची शपथ असा आमदार तुका खरे उलय अशी विनंती शांतादुर्गा मंदिराच्या भाविकांनी केली. कळंगूट येथील मंदिराच्या जागेत मलनिस्सारण प्रकल्पासाठी पंपिंग स्टेशन होणार आहे, मात्र भाविकांचा याला प्रखर विरोध आहे. सोमवारी याला विरोध करण्यासाठी बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीला मंत्री लोबोही उपस्थित होते. या ठिकाणी पंपिंग स्टेशन होणार नाही असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. पाहूया बैठकीत काय घडलं. देवीची शपथ हा आमदार तुका आता पै किरे उलयता पळ ते खरे खरे उलय आणि तू जे करतलो पळ तेच उलय. आणि हा सांगता आमदार आमचा खरंच खडेगाठ आमदार कर्तव्यार आमदार तो म्हणता पळ ते करून दाखवपाची धमक त्याच्यान असा. ती धमक तू दाखवतलो झाल्यारच हंगासर येऊन उलय आणि खरे उलय. देवीची शपथ हा तुका आयज फटींग म्हणा करशी झाल्या आणि आयज हो प्रकल्प हंगासरलो काढून उडय. आम्ही तुझ्या वांगडा सदांच असलेले ह्याच्या पहिली असा कर्तव्यार आमदार तो म्हणता पळ ते करून दाखवपाची धमक त्याच्यान असा. ती धमक तू दाखवतलो झाल्यारच हंगासर येऊन उलय आणि खरे उलय. देवीची शपथ हा तुका आयज फटींग म्हणा करशी झाल्या आणि आयज हो प्रकल्प हंगासरलो काढून उडय. आम्ही तुझ्या वांगडा सदांच असलेले ह्याच्या पहिली असा. हो जागो सरकाराच्या ताब्यान गेल्लो हा, पण जागो देवीचो. या देवीन माका आशीर्वाद दिला, सगळ्यांक आशीर्वाद दिला. आम्ही त्याचे अगेन्स्ट असत ना. पहिलोसून आम्ही या प्रोजेक्टाचेर अगेन्स्ट कितलेच मिटिंगी घेतल्यो. माका दिसता हिंगासर कितकेच जण असतले ते सांगतले. आदली कमिटी आल्ली ती आमच्या कडे येयली, आदलो मुख्यमंत्री त्याचे कडे मिटींग झाली. कोणे प्रोसेस चालू केलो, कोणे एनओसी दिल्यो त्याचेर उलोवया नाका. ती गजाल जाऊन गेली. आता किदें करपाक जाय तितलेच करूया. जागो एक्वायर केला 312 मीटर हो 14 मीटर किदें तो डी नोटिफाय करपाक आनी दुसरे कडेन शिफ्ट करपाक तितलेच काम करूया. हे म्हाजे सगळ्या कलंगूटच्या ग्रामस्थांक हे म्हाजे उतर की हिंगासर हे पंपिंग स्टेशन जावचे ना. आपल्याला सांगता येत नाही. मग त्या दृष्टिकोनातन सुद्धा ही जी जागा आहे
या जागेचा पावित्र राखले जावं. इकडचे जे भाविक आहेत, मंदिराचे विश्वस्त आहेत, त्यांची मागणी काय आहे आणि ती कशासाठी आहे, कशासाठी आहे हा खूप महत्त्वाचा भाग आहे. तर ती मागणी कशासाठी केली जाते याचा विचार सरकारने अवश्य करावा. तसंच इथे जे भाविक आहेत, आजूबाजूला लोक इथे राहतात, हा प्रश्न कुठल्या धर्माचा नाही आहे, तर इथे आजूबाजूला जी लोक राहतात तर त्यांच्या आरोग्यावरती काय परिणाम होणार आहे, तरी किती दुष्परिणाम होणार आहे आणि तो एक दोन वर्ष टिकून राहणार असं नाहीये, तो कायमस्वरूपी असणार आहे. मग हा जर दुष्परिणाम कायमस्वरूपी असणार आहे तर याबद्दल विचार कोणी करायचा? एका सगळ्यात रिस्पॉन्सिबल हा धरता तो लोकल आमदार पंचायत बोर्ड. किती सांग आमदार हो आम्ही निवडून हाडटा पळय तो लोकांचे प्रश्न सुटाय करपाक, पण पट जाल्यार हेणे हांगा कॉम्प्लिकेशन केला आमदारान. आतां आमदार येयला आनी म्हाका सांग, आमकां सांगता हांगा कित्याक आपूण हांगा जावपा दिवचो ना, जावपा दिवचो ना. तो लोकांचो विरोध पळयला तुवें आनी तूं म्हणटा जावपा दिवचो ना, पण हेच्या पयलीं हांव म्हणटा 6 वर्सां 2012 टील डेट खंय आसलो तूं? लोकांचो विरोध आसतना तुवें तेंकां अजुनूय तेंकां काम फुडें व्हरपाक कित्याक हॅल्प केलो? गव्हर्मेंटान तूं आसा, पर्रीकर सारको फेवरेट तुजो तूं आसा, तूं आयज पर्यंत कित्याक ऑब्जेक्शन हाडूंक ना तुवें स्वता? हेतून खंय तरी दिसता तूं लोकांच्या भावने कडेन खेळटा. सो तुका हांव रिक्वेस्ट करता मिस्टर मायकल लोबो, लोकांच्या भावने कडेन खेळपाचें बंद कर. तुका आनी टायम उरलेलो ना, तुका आमी 10 वर्सां खूब दिलीं आनी तुवें हेका कांयच करूं ना, फक्त व्हडल्यो व्हडल्यो बिल्डिंगो हाडल्यो. आनी तुका एकूच मागणे करता हांव, कितें मागणे करपाची गरज ना एक्चुली, देवीकूच आसा, देवीकूच आसूं न्ही आनी बऱ्याशा प्लेसीर व्हर. आमी वेस्ट ट्रिटमेंट प्लांटाच्या अगेन्स्ट ना. आनी हांव लास्टाक सांगता, जो हो आमचो गोवा राज्याचो CM प्रमोद सावंत सदांच म्हणटा कितें NGO ऑब्जेक्शन हाडटा, NGO ऑब्जेक्शन हाडटा. अरे बाबा तुमी कितले लिगली काम करता, हांगासर पेपर पळोवंक गेल्यार हांगा पेपरूच ना तेंच्या कडेन, खंय जायका कडेन पेपरूच ना. आनी आमी ऑब्जेक्शन कित्याक हाडचे ना? मागीर तुमी लिगली सगळे प्रोसेस करा, लिगली स्टार्ट करा, लोकांचे कन्सेंट घ्या आनी काम करा, मागीर कोणूच ऑब्जेक्ट करचो ना. साडी शॉपिंग करपाक आता बेळगाव वचपाची गरज ना. पणजीतल्या बॉम्बे बाजारांत तुमकां दर्जेदार प्रकारच्यो साडयो खरेदी करपाक मेळटा. नवीन व्हंकलेक नववारी असो किंवा उत्तर भारतीय लेहंगा, सिल्क साडी किंवा कॉटन साडी, तुमची पसंत आणि आमचे कलेक्शन. साडी स्वतः खातीर खरेदी करा किंवा गिफ्ट करा. बॉम्बे बाजार, 18 जून रोड, पणजी.